झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी राम सिंगनं आज पहाटे तिहार जेलमध्ये आत्महत्या केली आहे। पहाटे 5 वाजता कोठडीत गळफास लावून त्यानं आत्महत्या केली आहे। डिसेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातला राम सिंह हा मुख्य आरोपी होता। ज्या बसमध्ये त्या दुर्दैवी मुलीवर बलात्कार झाला त्या बसचा राम सिंह हा मुख्य ड्रायव्हर होता। तिहार जेलच्या कोठडीत कैदेत असलेल्या राम सिंगची मनस्थिती ठीक नव्हती अशीही माहिती आहे। या बलात्कार प्रकरणाची आज सुनावणीही होणार होती, मात्र या सुनावणीला जाण्यापूर्वीच त्यानं आत्महत्या केलेली आहे। आपण बघू शकतो दिल्लीतलं सामूहिक बलात्कार प्रकरण अतिशय गाजलं। आपल्याला माहिती आहे की एका विद्यार्थिनीवरती ड्रायव्हर आणि अर्थातच त्याचा सहकारी त्याचा भाऊ अशा रीतीने 5 ते 6 जणांनी तिच्यावरती बलात्कार केला होता आणि त्यानंतर हे प्रकरण खूप गाजलं, मोठ्या चर्चा झाल्या। मात्र तरी देखील आपण बघतोय की कुठल्याही प्रकारे एक फास्ट कायदा अंमलात येणं गरजेचं होतं, त्या संदर्भातली कुठलीही प्रक्रिया झाली नाही। मात्र आपण बघतोय की इथे आता राम सिंग स्वतः जो मुख्य आरोपी आहे त्यानं स्वतःच आत्महत्या केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून त्याची मनस्थिती ठीक नव्हती। 24 तास एक पाऊल पुढे।